सांगत होता ते तुझा प्रीच्या भावानी मात्या चाला कुठा हो जर माझं लग्न करायचं म्हणते असतर भिरकात मग काय करावं लागेल लग्नाला काय सांगू तुला सांगी मी फुल मार झुकाचे गे पावश रे अनाचे बाबा काय म्हणते आता तू काय काय मला सांगितलं सांगू तुला होय ग पाऊशिराला जे फुला भर जो गाजे दौल्याचे गाडे रसवाचे घडे अशा सुंदर शिरवळ रूपाची राणी म्हणजे बगड्याला बायको पाहिजे होती असावा
असली बाबा या अभय टेकलेले ज्या खाली आता मिळत नाही. लागले तर शोध लग्न करायचं, नाही तर कधी गेला बी लग्न करायचं नाही. असं त्या देवान मायाला म्हणल्या बरोबर माया बोलते त्या लाडक्या बांधूला हात धरला त्याने विचार गेला लाडक्या बहिणीला आणि बोलायला लागली बाबा त्या लाडक्या बांधूला काही करावा बाबा रे हे इतरच काम न तुका म्हणे काम ज्याचे ते न करावे तुझ्या घरी तो गोत काय बराबर आहे. पण आता ही असली बायको असला सोगय असली सोयरी तूच बघून आणजा नायक जमत हा लग्न केलं तर या अट्टी प्रमाण करणार नाही तर जगात असणाऱ्या मित्र माया बहिणी माझ्या असं म्हणलं ना अक्कानं सांगितलं भगवंताला काय केलं अक्काना काय हो चांदीच लकुट हातामध्ये घेतलं देवानं सांगितले आले आठ वैगे मग त्याला अक्काचं ऐकून देव काही करायला लागला गाडी बायको बघायला निघाला त्या वेळेला देव कसा नटाय लागला होता कसा नटत होता दोतर विचार केला अंतकरणामध्ये या काशीनिक देवान मला जर बायको बघायची असेल तर स्वतः जातो माझी मी बायको बघून येतो म्हणून त्या काशीलिंग भगवंत बरोबर नटून तटून त्या मामाच्या गावाला गेला वाळूवर बसून पाहिजे त्या खिळी गावाला आला पाला फुला मामाच्या गावाच्या गसवाला गेला गडी म्हणला तर डायरेक्ट जाऊन बायको मिळणार नाही तपासन तपास काढावा शोधन शोध लावावा होईजी म्हणून त्या गाव कुसवाच्या बाजूला देव निघून गेला माझ्या मामाच्या घरला आवक जावं कुणाच्या त्याच्या पशी गेलं पाहिजे आणि शोधा शोध काढला पाहिजे म्हणून चौकशी करीत होता चौकशी करता करता त्या फुलाबाईची चौकशी लागली देवाला त्या गावात खाल्ली अंगाला तिरवाशाचे गुंप होते मावशीचे तर त्या वेळेला ते मावशी त्या कामार तिला हरतुरा येऊन देऊन पोट निर्वाह करत होते येणे मधला बांधायचा फुलहार गजरा द्यायचा शिळपळ आणायचं फटक तुटक आणायचा अंगावरचा अलंकार झाकायचा असा निर्णय त्या वेळेला बाबा काय झालं विचार करण्यासारख्या गोष्टी आहे त्या हैदे मग त्या वेळेला मात्र देवने गुण कुठे गेला त्या मावशीच्या तिरवाशा गोपीला देवदारात गेला आणि देव गेल्या बरोबर चमत्कार काय झाला सांगा की आता ऐकू द्या आम्हाला सांगू का तर त्या वेळेला देवदारात गेल्या बरोबर काय झालं देव गेला दारात मावशी नव्हती घरात पडलं देवाला
काशीलिंग देव निघून गेला, मावशी घरात नाही, कोण सुद्धा नाही इथं। धनलेले देवा दिनाता काही करू आता दैवाला परमेश्वर मी आलो एका कामाला, माझा आप शिकून पण ह्या दारातून उठणार नाही। विचार केला माझ्या काशीलिंगाना, म्हणून देवान काय केलं बाबा, बंदी भोला रावला, वारू ते लागवला, वारू गावला, तिने रेषाचा गामला हातरला, देव निद्रासहीन झाला, भंडाराचा वाटवा बगलाला घेतला, नागडबंद्या येत हातामध्ये घेतला बगलाला, आणि बाबा ते देव निद्रासहीन झाल्याबरोबर एवढ्या चमत्कार काय झाला। गेल्या तांबुळ्याची वाल्या उदम्याची धनग सलगराची साडातील शी मुलांला होता तळवटी बाबा, गया लावल्या होत्या उमाटे, अशा वेळेत चमत्कार काय झाला, काय झाला, या देवान बांधलेला वारू हा पहिला त्या गुरुराज्या पुराणे, काय झालं माहित आहे का, काय झालं, वारू त्याचा सुटला, सुटला वारू त्याचा सुटला, सुटला मावशे काय बार झालं बाबा, काय सांगायचंय मावशे, तू एवढी गरीब आजची आम्हाला वाटलं नव्हतं, अरे झालं का असं का फुलदार बोलले बोला लागलाय बाथरे, अगं कुणाची चोरी केली तुझ्या म्हातारपणाला शिक्षा भोगाय आली, अरे काय बोलताय, कशातलं बोलताय, त्यातलं सांगतोय मावशे, त्यातलं सांगतोय, बवट झालाय का, सांगो सांग बघू लवकर काय झालं, अगं काय झालं तुला माहित नाही अजूनही, आता मला काय माहित असणार, लवकर नारंगाच्याने केला फुलहार गजरा देऊ शिळपाळा आणलं पोटाला, अगं ती पोटासाठी खातेस, पण घरात काय झाले तुझ्या 3 वर्षाच्या कोपीत माहित आहे का मावशी, आता माझ्या पाठीला डोळा येत का, काय मला माहित असणार नेमकं, सांगा बघू काय झालं, सांगू का, सांगा सरकार ¡Gracias!
गावशी पळत धावत मांड कासुटा घालून आली. तळव्याच्या आगीन मस्तकाला गेले मावशी रागा गुरजा हतावले. पाहते तर वारून सुटून कॉपीस काढल्या. काय करावा देवा. आणि असणारी माझी रहायची झोपडी मोडून टाकली. मावशी त्याला बोलायला लागली. बाबा काय म्हणत होते त्या घोंगडवाल्या बाबाला. अरे अरे बाबा आलाच कुठून चाललाय कुठे करतोय का. मावशी त्याला काय म्हणत होती माहित आहे का. काय म्हणत होती. कोणाचा मावशे मी खरच खरं खानमान देशातल्या लिंगवा नावाचे माळे ना तुझे बहीण होते. हे चाबराटा पुन्हा बोललो असलं. तुला माहित नाही मावशी तू बारकी होती तेव्हा ती मी लेख माझी आई. चांगला नाट्य लावा लागलाय बघा. लिंगवा माळीचा मी लेख आहे मावशीच्या आलो घरवाड्याला विचारत विचारत. तू काय अनेक नात जळवाय बघा. लोक चालायला लागे चंबगोंडाला बांधून येत. काय झालं ग मावशा बोला तोंड तोंड हाणीन. अगं मानाय शास्त्रात काय माय मरावे मावशी उरावी. अरे 12 वर्ष झालं मायरीच्या वाटला काट लावल्यात नाही झालं नाही गोत्र. मावशी असू दे मी लांबणं आलोय तुझ्यासाठी. अरे कोणी नाही मला इथं चालायला. एवढं म्हणताना मावशीला बाबा त्या मावकोरी हरी ना. विचार केला मनाचा विचार केला मनाचा. आणि काय करायला लागला बाबा. आता मावशी अशान काय तळ्यावर यायची नाही काय तर आपला हिला आपलं औषध दिलं पाहिजे म्हणून त्या खेळगड्या ना त्या मावकोरी हरी ना. त्या विरोध देवान बाबन विरुद्ध भंडारा हातामध्ये घेतला. मावशीच्या अंगावर टाकल्या बरोबर मावशीला मात्र माया त्याचे फुटले फुटले गा. माया त्याचे फुटले फुटले गा. अरे लय दिवसातलं बहिणीचा बाळ माझ्या घरला पाहुणा होऊन आलाच. होय पण आता खाण्यासाठी माझ्याकड. आता वळग लागली तुला कवय किती दमून जातात. 2 दिवस झालं. अगं दमायसाठी जास्त होई. आता माझ्याचा पादर फुटला तुला वाटतं. पण देवा माझ्यासाठी मात्र. आता काही करते जेवायला भूक लागली पोटाला. त्या वेळाला मावशीनं गाडग्यामध्ये लोटक्यामध्ये हात गाठला. नाही गाडगे घरात नाही लोटके घरात. पण ती मोकळ लागायला लागल्या बरोबर बनेच्या बाळाला कशी निघाला. मावशी काय म्हणत होते. बनेचा बाळ आलाच माझ्या घरला मला गरिबीनं गांजलं रे बाबा. मग
मावशी तुझं जीवन कसं काय जगतं या? अरे बाबा दिलं शिळ पाक तर खात्याला एखादीशी पोटाला चिंबिरा देऊन तशी निसते मी. मग तू मागाय जाते का गावात ना? नाही बाबा. मग काय करत असतेस? काय तुझा धंदा आहे सांग. एका राजाच्या लेकीला एक फुलं नेऊन चार देते या. राजाच्या लेकीला? म्हणजे ती कंच्या राजाची लेका? तिला नाव आहे का? नाही. सांग बघो. हा सांग काय नाव आहे? माझ्या नारंदाची कमरती बाबा. म्हणजे नारंदाच्या लेकीला कामावर दिला? गड्याला वळख जवळ यायला लागली. कामावतीच नाव घेताला आनंदी आनंद मावळला देवाला. आणि देव बोलतो लगे मावशीला, मावशी जर तुझ्या घरात काही नसलं नसू दे तर मी आता तुला बाजार करण्यासाठी पैसे देतोस का? होय होय. लय पागलवाईस भानगड. पैसे माझ्याजवळ नाहीत पण माझ्याकडे मोडाय तोडायला डाग आहेत, मोहरा आहे द्या. बरोबर असू दे बघू काय तर शेतात सामगिरी आणून आपलं स्वयंपाक बनवते. मग देवान त्या मावशीला काही केलं? भंडाऱ्याचा वाटवा घेतला, हात घातला भांडाऱ्यामध्ये, सोन्या सवर्णाच्या तीन मोहरा काढल्या. मोहरा काढल्याने मावशीच्या हातात तीन मोहरा दिल्या. देव बोलू लागला. हे मावशी, एक मोहर मोडायची वारला दाल संध्या आणायची, दुसरी मोहर मोडायचे काय आणायचं सीधा सामगिरी दोघाला आणायची, तिसऱ्या मोहराच माझ्या डोईला माकान घेऊन. अशा तीन मोहरा दिल्या. मावशीनं टुमटुम झाली रे बाबा. लावल्या चुळीच्या दंडाला. आणि मावशी निघून कुठं? पळता धावता का पळता धावता प्रेमेश्वरा. अरे नाता. हे वाणी दादा. काय ग मावशी? अरे 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 आवरायशी उठायशी मला लय उशीर झालाय बाजारला. काय आलं मावशी? मावशी आले कशाला माहित आहे का? कशाला? आज लय बाजार करायचा, वजन जाय ना इतकं बाजार करायचाय. लय शाणायचं कटाकडला भजन 9 वाजेपर्यंत. अरे बाबा आयला भवानी नाही दुकानचे दिलगीच कुळ आलं माझ्या दुकानला रामाधार माझ्या पार्यात. मावशी त्या मोहरा काढून देवती त्या दुकानदाराला. मावशी हो काय भानगड आहे? भानगड काय नाही, आज माझ्याकडे भांडवल जास्त आले. लाख रुपये मोलाच्या, लाख रुपये किमतीच्या सोन्या सवर्णाच्या मोहरा वाणी दादाला पाहिल्या बाबा. वाणी म्हणतो काय पाहिजे ते सांग मावशी. आता जे आता दुकान तुझ्या नावावर करो का? मावशी खुर्चीवर बस की जरा इथे आवर मला दी मोहर घ्यायची बाबा. आणि आम्हाला शिदा सामगिरी आणि वारूला दाल चंदी दी एका मोहरतच. आणि दोन काय करते? एक चोरून ठेवायला बघती. असलं मी तुझ्या पोटात आले का कल्पत्या राक्षीने? मावशी नाही बाबा मोहरने शिदा वलपा घेतला, दुसऱ्या मोहरच डोईला अर्ध्या मोहरूच मकान घेतलं, अर्ध्या मोहरूच वारूला दाळाचा दे घेतले, एक मोहर वरून एक मोहर ढापून तिनं चोळीच्या दंडात खवली. दोन भाऊचा मावशीन बाजार केला, गटून बांधलं, डोशिराला लावलं मंडळी. आणि मावशी निघून कुठ? कुठ बरा? तीन वाशा कोपिला, तीन वाशा कोपिला. औषे
आणलंच का बघू दे इकडं सगळं दाखव मला. आणलंय बाबा ठकले का गटोळे येते माझा बोया मुलग बर. मावशीनं पाचे भगवानाचं भजन देवासाठी तयारी केलं. काते चोले पेटवले हांड्या पाणी लावलं इकडे स्वयंपाकाची तयारी केली. आणि भगवंताच्या आंघोळीसाठी बाबा का हांड ठेवलं सात सात कंड पाण्याला आणलं कड आणलं माखण बाबा हक मारली मी मला. ए बाबा आता मात्र भले ज्या बाळा उठे लवकर भडका देऊन आणला आंघोळीला. एवढं करूच ना या मावशी ना. काय केलं हे बाबा तर आंघोळी लवकर आता मला जाया जाय सकाळ पारी झाले. या मावशी गादलो मी सुद्धा आता आंघोळीला बसतोच का ठेवून आणि होय देव बसला माकड कमी पडलो. हात हात जाता होत्या देवाने विचार केला मला तर माहू खऱ्या देवाचे माहू करणार नाही कुणाला. मग माकड कमी पडले ना मावशीला देव बोलत होता. मावशी हो एका मोहराचं माकड आणलं तर डोईला माकड लागून शिल्लक राहत. त्या वेळेला मावशीच रगले जीवाला. बाबा मी एका मोहराचं रे खरोखर आणलं याला बड बोलते का बातारपणे. तर त्या वेळेला मावशीला काय म्हणते देव. काय म्हणतो ता तिनवाशा गुंपला तुझा आहे तुझ्या पशी जागा चुकल्या जाता चुकू दे. मी काय म्हणत नाही बरं आतल्या बाजूला जा तुपाच्या केल्याला उमत्या एक तुपाची किळी आलं माझ्या डोळ्याला माकार. देवाच्या म्हणण्याप्रमाणे तीन वर्षाच्या कोपीत तुपाच्या केळ्या लोंबत होत्या. अरे बाबा आंघोळ लावलं त्या परमेश्वराच्या माकणाला आणि देवाला आंघोळी घातली बाबा. आंघोळ सवळ केलं आणि मावशी बोलती कुणाला. या कशी निघी देवाला बसल्या बाबा तो कोपीला. जाते मी आता त्या लोकाच्या शेवळाला. आंघोळी संत आंघोळी सवळं झालं जेवण खाणं झालं तिरुपती झालं आठ वाजायचं टाइम झालं सकाळचं. मावशी निघून गेली कुठे बाबा. बाबा तू बस या तीन वर्षा कोपीला मी जाते आता माझ्या नोकरीला राजानारायणाच्या लेकीला कनकामावतीला फुलहार गजरा द्यायला. मग मावशी चाललेली या देवान बघितली जाते कुठे मावशी. ए मावशी कुठे चाललेस तो. मी बी येतो की. अरे आता खाल्लाय ढेकर द्यायला बस इथं. मावशीचा नवे द्याला नवीला जाणली बसला बाबा कोपीत पण मावशीचा पाटला करायचा. म्हणून मावशी दुरडा हाताला घेतला मावशी मोहर मोहर. मावशी निघून कुठे गेली. कुठं फुलाच्या बागेला बागेला गा फुलाच्या बागेला बागेला गा. तर महाराज खरंच खरं म्हणतात माव कोऱ्या हरीची माव कुणाला कळणार नाही. कसे कळणार. त्या मावशीच्या फुलाच्या मागची वाट चुकली. मावशीवर भंडारा टाकला मावशीला खोल लावलं आणि ती मावशी बाबा बागेची वाट सोडली. गौऱ्या येचू लागली वड्या खोडे आली. गौऱ्या येचून ती मावशी गुंपेकडे आली. गुंपेकडे येत नव्हती. हा देवाधुरडा घेतला फुलबागेमध्ये गेला नाला प्रकारे फुल तोडली आणि त्याचा हार गजराकडे नाही लागला. बाहेर आला बागेच्या होय गे मावशीवर भंडारा टाकला म्हणून जायला काढलं आणि मावशी मात्र देवाला वळवू लागली. अरे माझ्या भणीच्या बाळा कसा वाट चुकून आलास. मला येड लागून राणा माळा भटका लागलाय मी. मावशी काय नाही राणा माळात नाही तू इथं जाय ना फुलं आहे ते दुरडा आहे हाय सगळं घेतलं आता चल गुंपाला. एवढं बघून त्या गुंपामध्ये येऊन गुंपामध्ये येऊन बर का नऊ लक्षी पातळ पाच लक्षी चुळी असा हार गळीला देवान. मावशी तू घेऊन जाते का हाराज. अरे जाते बर मी आता पाक पांढरी झाली. होय आणि त्या राजाच्या लेखन कामावरती विचारलं कॅश ठेवायची नाही माझ्या डोळ्याला. तिला सांगायचं माझ्या भणीची लेख पाहुणी घरला आली. सांगू का. सांग म्हणजे काय नाही ना भ्या. काय भ्या नाही मी आहे तुला. बरं असू दे जाते बाबा घेऊन आता. असं म्हणलं बरोबर ते विचित्र चित्र गुपलेला हार
दुरडा घेतला हाताला मावशी चालली टुमकत टुमकत गेली बाबा त्या कामारती जवळ कामारतींनी ती नेमान दुरडा उघडला आणि डोळ्यान पाहिला काय झालं माहित आहे का काही वरात डोळा दीप नाही लागले डोळा दीप नाही लागले बाई माझ्या बहिणीची एक पाहुणी आली आहे माझ्या घरला आणि तिने हार दिलाय मला म्हणजे तुझ्या बहिणीच्या लेकीने आणलाय काय मिन हार माझ्या बहिणीच्या लेकीने आणलाय हे मावशे हो आताच्या बहिणीची लेक पाहुणी माझ्या घरला पाहिजे घेऊन लवकर असं म्हणलं बरोबर विलोदन मावशी घरी आली आणि काय करू लागली आता बाई कराय गेली एक झाले एक कराय गेली मारुती झालंय माकड करू काय आता तर मावशे तू भिवू नको जीवाला आहे मी तुझ्या पाटीला मग आता करू काय सांग लवकर चल तुला लवकर ये मोरा घे आणि श्री अलंकार घेऊन ये भरगोदऱ्या पेटाला जा येऊ चल येण सगळं घेऊन ये नकाच्या बोटापासून डोईच्या केसा परत ताबडतोब मावशी गेली आणि श्रीचा अलंकार आणला देवाला आणि सुला सुरम्याला उगवून चंद्राला मावळून देवा घरची रंबा श्री बनला हे श्रीरूपी काशीलिंग बाबा सोबून दिसाय लागला आणि मावशी मात्र बाबा मोर मोर देव माग माग चालले निघून कुठे गेली होती माहित आहे का कामारतीच्या वाड्याला कामारतीच्या वाड्याला कामारतीच्या वाड्याला हार तुरा बघितला होय तसाच बनीजी लेख सुद्धा बघितली या मावशी तू आता जा बाहेर दाशीतली बच आतल्या अंधार खोलीला घेतली त्या राणी साहेबाला तुझ्या भनीच्या लेखी जर माझी आता बोलणं बसणं होती हो होय तोपर्यंत आपण फुगडी खेळूया म्हणल्या श्रीरूपी भगवंताला नारंदाचे लेख कामावते भगवंतांच्या कामारतीच्या हातात हात दिला आंबाई जरा फुगडी खेळूया आपण खेळ हा म्हणल्या बराबरीला काय झालं सांगा की हातात हात दिले आणि हात निभार लागला होय अन फुगडी लागली खेळायला फुगडी लागली खेळायला फुगडी लागली खेळायला फुगडी लागली खेळायला फुगडी खेळल्या बरोबर बाई साहेब धरा धरा काय भोंड आली काय का भोंड आली मला भोंड तर त्या वेळीला चमत्कार काय झाली आला राजाची लेक सुकुमार कन्या याचा हात निभार लागला भाई ग हो का तुझा एवढा हात निभार लागतोय काय भानगडा अगं कामधंदे केलेले आहे मी
कृपा तुरपान कराव लागत आणि आम्ही किती केलं तर शेतकऱ्याच्या मुले म्हणून आमचा हात निभार लागतो या असं काय होय जाऊ दे भाई माझा नवरा लय वंगळाय मी आता जाती जातीच मागारे रावागी जेवण खाणं करत भगवंतावर कामाराती पण सुटका करून घेतली आणि भगवंत फुलाबाई मावशी निघून गेली बाबा पण फुलाबाई मावशी मग 3 वर्ष कोपीला गेली आणि मग भगवंतांच्या पानवंत्याच्या वाट्याला वैहळाचं दुकान मांडलं बांगड्या काय बसला हा आणि त्या पानवंत्याच्या सासूघरच्या लेकी माया घरच्या सुना काही बरात एकमेकीला बोलायला लागल्या वैराळ आला गावाला आला कुमाराच चुड लागलो बातमी कळाली कामारतीला आणि कळल्या बराबरीला काय झालं या हा दासीला पाठवून वैराळ घरवाड्याला बोलवून घेतलं त्या कामावरती ना आणि बाबा मला चुड घाल म्हणून हात फुडू केला हो त्या भगवंतान चुडा चढवायला गेला चुडा वाढू लागला आणि बाबा चुडा चढे ना मग त्या वेळेला मात्र कामारतीचा जीव काकुल आला आणि वैराळ ही हे चुडा का चढत नाही माहित आहे का चढत नाही दादा या चुड्याला संजान भंजान लागत या म्हणजे तुझ्या चुड्याचं संजा भंजान आहे होय अगं काय आहे सांग मला काय कमी आहे का याला एक लेकर वाला हरकून लागत या भट बामण बी लागत असल पिवळा धागा लागतो या हा याला काय आगळ करणे बाबा ह्या चिरव्या बांगड्याला हाय द्याच आपल्या पैसे होय हाय द्या एवढं म्हणल्यावर ना ते समजून बंजून भट बामण आणून तयारी केली 5 मिनिटं राजाजी लेकीला काय कमी आहे काय काय कमी आहे राजा बोलत हला पण चुडा चढवत असताना वैराळ दादा म्हणायचं नाही म्हणजे चुडा चढताना दादा म्हणायचं नाही काय वैराळ दादा म्हणायचं नाही काय नातं एगळं एगळं जावं लागला मग काय म्हणायचं म्हणल्यावर काय म्हणला देव माहित आहे का काय म्हणला चुडा चढवत असताना काय म्हणायचं वैराळ भाऊजे चुडा हळू चढवा असं म्हणायचं मग चुडा चढतो या तोपर्यंत मायावी भट बामणान गंधर्वही हो प्रमाणा सगळं लग्नाचा योग गेला 33 कोटी देवाने अक्षदा धरल्या त्या काशी लिंगावर पहिल्या सती योगाला मेनराजा लेंडी अक्षदा धरला होय गंधर्व विवाह प्रमाण तर काही बरं चुडा बाबा चढवाला चुडा बाबा चढवायला Thank you.
Thank you.